माय बाय माय राईट. मी चित्रकार उमाकांत कानडे. माझं चित्राची शैली ही ब्लॅक अँड व्हाईट आहे, हे ड्रॉइंगमध्ये जातं. पूर्वीपासून मी चित्रकाराला नेहमी काहीतरी वेगळं दिसत असतं. जर त्यांनी मनापासून खूप शोधण्याचा प्रयत्न केला तर तसं मला चित्रकार होण्याच्या अगोदर मी ग्रामीण भागातला होतो. ग्रामीण भागामध्ये असल्यामुळे मला नेचरची आवड होते. नेचरमधनं खूप काही गोष्टी माणसाला शिकवतात. त्याच्यामध्ये माझं ऑब्झर्वेशन चांगल्या पद्धतीने मी वाढवत गेलो. त्याच्यामध्ये मी माझ्याकडे एक टेक्निक होतं, ते मी श्री दिलीप कदम सर चित्रकार यांच्याकडे बरीच वर्ष काम करत होतो. ते ॲक्च्युली महाभारत कॉमिक्सची कामं तिथे चालत होती, अमर चित्रकथेचं महाभारत. त्याच्यामधनं मला हे ब्लॅक अँड व्हाईटचं टेक्निक तिथनं सुरुवात झाली माझी. त्याच्यामध्ये मी क्रुकवेलचं काम करायचो. हे काम करत असताना मला खूप गोष्टींची अडचण येत होती, पण हे करत करत कुठलीही गोष्ट तुम्ही सातत्याने जर करत राहिलात तर त्या गोष्टीमध्ये तुम्हाला नक्की यश मिळतं. तसं मी सुरुवातीला क्रुकवेलमधनं सहज काही गोष्टी करत होतो. सहज करता करता मला असं वाटलं की आपण दगडावरती काहीतरी गोष्ट करू शकतो. कारण ब्लॅक अँड व्हाईट म्हटलं की त्याच्या छटा फक्त ब्लॅक हा भाग येतो. तर मग मी रोडचे जे दगड असतात त्याच्यामध्ये जे लाईट पडत होते त्या दगडावरती मी सुरुवातीला काम केलं. आणि त्याच्यानंतर ती चित्रं मी खूप केली, म्हणजे साधी पेपरवर्क असतील, छोटे छोटे नोटबुक असेल, म्हणजे जिथे वेळ मिळेल तिथे ते काम मी करत गेलो. हे करत असताना मला त्याच्यामधनं अशा काही खूप गोष्टी दिसल्या की लाईट आहे, मिडल आहे, डार्क टोन आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या छटा मी अभ्यास करण्याचा खूप प्रयत्न केला. आणि त्याच्यानंतर ही चित्रं मी थोडक्यात सगळी अशी करून ठेवली. त्याच्यानंतर मला असं वाटलं की नाही अरे, आपल्याला काही गोष्टी समजत आहेत किंवा काही गोष्टींचा आपण त्याच्यामध्ये विचार करून अभ्यास करून काही गोष्टी करू शकतो. मग हळूहळू त्या डेव्हलप होत गेल्या. त्याच्यानंतर मी काही गोष्टी ॲबस्ट्रॅक्टमध्ये काही प्रयत्न केला, त्याही गोष्टी खूप चांगल्या होत होत्या. अशा पद्धतीने माझं नंतर माझ्यावर अशी वेळ आली की आता मला जॉब करायचा. मग मी भारती विद्यापीठमध्ये लेक्चरर म्हणून जॉईन झालो. भारती विद्यापीठमध्ये मी लेक्चरर आणि इन्चार्ज म्हणून काम केलं. आणि हे शिकवत असताना मुलांना शिकवण्याची जबाबदारी ज्यावेळेस माझ्यावर आली त्यावेळेस मला मुलांना शिकवताना मला खूप अडचणी आल्या. आणि मग मात्र मला अभ्यास करावा लागला की मला मुलांना काय शिकवायचं आणि कसं शिकवायचं. आणि खरं तर चित्रकलेमध्ये तुमचं ऑब्झर्वेशन हे खूप चांगलं असायला पाहिजे असतं. मग मी मुलांना ऑब्झर्वेशन करायला शिकवत गेलो. ऑब्झर्वेशन करत असताना दिवसा आणि रात्री लाईटचा काय भाग होतो अशा पद्धतीने मग मी माझ्या चित्रामध्ये त्या लाईट आणि शॅडोचा उपयोग करत गेलो. आणि नंतर माझी तीन चार पद्धतीची शैली झाल्यानंतर आपल्याला कधी कधी गॅलरीवाला सांगतो, कधी कधी कलारसिक सांगतात की हे खूप छान आहे, तुम्ही असं करत चाला. त्याच्यामधनं मग माझ्या चित्राची निर्मिती आत्तापर्यंत जी मी लावलेली आहे चित्र ती निर्मिती झाली. आणि ह्या पद्धतीने मी इंडियामधनं रशिया आणि इजिप्तला इंडियन एम्बेसी थ्रू दोन ठिकाणी जाऊन आलो. जसं आपल्याकडे भारतामध्ये काही युनिव्हर्सिटी आहेत आणि पुण्यामध्ये जशा युनिव्हर्सिटी आहेत तशी रशियामधली एक युनिव्हर्सिटी आहे. त्या रशियामध्ये युनिव्हर्सिटीमध्ये कॉलेज आहे फाईन आर्ट, तिथं मला काही माझा डेमो देण्याची संधी मिळाली. आणि अशा पद्धतीने मी गेली 25 वर्ष चित्रकला क्षेत्रामध्ये काम करत असून आत्ता माझ्यासाठी मी एक पब्लिकला किंवा आर्ट फील्डमधल्या लोकांना सांगतो की सक्सेस हा नक्की मिळतो, फक्त तो तुम्ही शोधला पाहिजे, तुम्ही कष्ट केले पाहिजेत. आणि त्याच्यामधनं तुमचं ऑब्झर्वेशन, तुमचे विचार हे नक्कीच महत्त्वाचे आहेत. कारण कुठलीही गोष्ट ही आणि चित्रकला किंवा कला ही कुठलीही मेडिटेशन केल्याशिवाय तुम्हाला ते मिळत नसतं. म्हणून मेडिटेशन हा चित्रकलेचाच एक भाग आहे. आपण सेपरेट काही करण्याची खरंच गरज नसते, पण त्याच्यासाठी तुम्ही वेळ द्यावा लागतो. माझं तरुण वर्गांना आणि कॉलेजला आणि इतर कलारसिकांना एकच सांगणं आहे की कला जपणे हे कलेसाठी जगणे आणि आपली कला ही रसिकांपर्यंत पोहोचवणे, त्या कलेमधनं रसिकांना आनंद देणे एवढा चित्रकाराचा एक उद्देश नक्की असावा. त्या पद्धतीने तुम्ही चित्र करत गेलात तर तुम्हाला नक्की आनंद मिळेल. आणि चित्र करत असताना आपल्याला स्वतःला तर आनंद मिळतोच, पण इतर लोकांनाही त्याच्यापासून आनंद मिळतो.
मला या ठिकाणी अजून एक गोष्ट खूप प्रांजळपणे सांगावीशी वाटते की आत्ता जे काही चाललेलं आहे लोकांच्या मनावरती, जे काही राजकारणाविषयी म्हणा, समाजामधल्या काही गोष्टींच्या घडामोडी म्हणा, ह्याच्यामध्ये लोकांच्या कानावरती खूप मानसिक त्रास हा भाग ज्यावेळेस येतो त्यावेळेस मला वाटतं कलेरसिकांनी, कलारसिकांसाठी टी व्ही टेननी एक छान संधी मला दिलेली आहे, त्याबद्दल मी त्यांचा खरंच आभारी आहे. आणि मला असं वाटतं की बाबा वेगळं काहीतरी ते करतायत टी व्ही टेनवाले. आणि इथून पुढे मी त्यांना एक विनंती करतो की कलेबद्दल त्यांनी जास्तीत जास्त कसं लोकांपर्यंत कला पोहोचवता येईल एवढा माझी त्यांना रिक्वेस्ट आणि प्लस विनंती राहील. धन्यवाद. इफ यू लाईक द व्हिडिओ डू लाईक, कॉमेंट, शेअर अँड सबस्क्राईब.